पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या प्रयत्नांतून शहरातील पाबळ फाटा ते शहराच्या हद्दीतील मोती नाल्यापर्यंतचा सुमारे 1.5 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झालाय. त्याचे भूमिपूजन शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार तसेच शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते तथा उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलिंगचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे, विद्यमान उपसरपंच बाबाजी वरपे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष पवार, नगरसेवक मुझफ्फर कुरेशी व संजय देशमुख तसेच ॲडव्होकेट रवींद्र खांडरे, ॲडव्होकेट प्रदीप बारवकर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पोपट शेलार, विठ्ठल घावटे, विलास आंबेकर, श्यामकांत वरपे वळसंगे सर, डॉक्टर स्मिता कवाद, संगीता शेवाळे, गीताराणी आढाव, गणेश कोळपकर, अमोल चव्हाण, राहिल शेख, निलेश पवार, बंटी जोगदंड, सचिन अभंग, अनिल गायकवाड, यशवंत कर्डिले, संजय शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार अशोकबापू पवार, उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल तसेच नगरसेवक संजय देशमुख व मुझफ्फर कुरेशी यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहुयात. भूमिपूजनच्या कार्यक्रमानिमित्ताने आपले सर्वांचे भाऊ आदरणीय प्रकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय अशोक बापू पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच रामलिंगचे सर्व आदर्श सरपंच या ठिकाणी आहेत. बाबाजी वरपे आहेत. सरपंच विठ्ठलजी गावडे या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे आज आनंदाचे व्यसन आहे. आजचा दिवस आहे रामलिंगच्या यात्रानीच्या निमित्ताने. आपण ह्या पाबळ फाट्यापासून तर मोती नालापर्यंत हा जे रस्ता आहे बापूच्या प्रकाश धाडेवालनी बापूंना सांगितलं हा रस्त्याचं 1 वर्ष पहिले आपण या प्रकाश धाडेवालच्या वतीने या ठिकाणी एक शुभीकरण म्हणून लाईटचं काय व्यवस्था शिरूर ते रामलिंग परत करण्यात आली होती. तसेच त्याचवेळी प्रकाशजींनी बापूला सांगितलं का पाबल हा रस्ता बापू हा फार छोटा आहे, त्याला आपल्याला मोठा करायचा आहे. मग त्या दिवसापासून 1 वर्ष आज 1 वर्ष झालं. ते रस्ता आज आपण 5.5 मीटरचा आत्ता रस्ता आहे, तो 10 मीटरचा आपण रस्ता करणार आहोत. त्याच्यानंतर हा पुढचा रस्ता आणि प्रकाश धाडीवाली ते सूचना मांडली होती का पाबळ फाटेपासून तर सटी पाशाळ्यापर्यंत हा रस्ता सुद्धा लवकरच त्याचा टेंडर बेसवर चालवला आहे. 4.5 कोटी रुपये बापूच्या प्रयत्नामुळे ते मंजूर झालेले आहे. ते आता लवकरच त्याचे निधी जमा झालेली आहे. त्याचं टेंडर बेसला आहे. लवकरच आपण 15 दिवसामध्ये त्याचे सुद्धा आपण भूमिपूजन करणार आहोत. या ठिकाणी मला आनंद होते का हा सगळ्यात मोठा रामलिंग हा सगळ्यात मोठा आपला देवस्थान आणि नागरीकरण शहरातली वाढत चाललेली आहे. त्याचं आत्ता दोन महिन्यापहिले दोन ॲक्सिडेंट त्यासुद्धा झालेले होते. हे बापूच आम्ही कानावर सांगायला टाकलं. बापू असायच्या पद्धतीने वाहतुकासाठी खरंच हा रस्ता छोटा पडत होता. मग आता हा लहान पडत होता. त्याच्यानंतर आता हा पहिला टप्पा आपला चालू झालेला आहे. असंच हा टप्पा बापू पूर्ण तुमच्या प्रयत्नामुळे प्रकाश यांच्यामुळे हा टप्पा असाच रामलिंगपर्यंत जावं अशी रामलिंग चंद्र मारताना करतो आणि करतो. निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या नगरीचं भूषण आदरणीय प्रकाश भाऊतरा डांबरा आमदार अशोकबापू पवार, पंच अरुणरावजी गावटे पाटील, प्रमाण विठ्ठल शेडगेतील नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा जो आजचा रोड केलेला आहे हा अत्यंत आवश्यक असा रोड होता. कारण ग्रामीण भागातलं म्हणजे शिरूर जे आहे ते आता खूप वाढत चाललेलं आहे. त्या ठिकाणच्या नागरी सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. दळणवळणही मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. आणि हा रोड जो आहे हा छोटा पडत असल्या कारणानं त्या ठिकाणी प्रकाश शेठनं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं बापूंच्या कानावरती टाकलं की हा रोड मोठा होणं गरजेचं आहे. आणि ती बाब बापूंनी लक्षात घेऊन त्या ठिकाणी रोड जो आहे तो मोठा 10 मीटरचा करण्याचं ठरवलेलं आहे. सध्या जो रोड आहे तो शिरूर ते मोतीनाला इथपर्यंत जाणार आहे आणि तिथून पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्यानंतरचा जो आहे तो संपूर्ण रामलिंगपर्यंत जाणार आहे. म्हणजेच इथून पुढच्या काळामध्ये नागरी सुविधा वाढत चाललेल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललेलं आहे. आणि बापूंच्या माध्यमातून आणि प्रकाश शेठच्या माध्यमातून ही जी विकासाची गंगा या ठिकाणी आलेली आहे ती निश्चित आपणा सर्व शिरूरकर वासियांसाठी आणि रामलिंगच्या सर्व वासियांसाठी निश्चित एक चांगल्या पद्धतीनं काम होणार आहे. मी या ठिकाणी आपला उपस्थित सर्वांच्या वतीनं या दोघांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये कालच आपली रामलिंगची महाशिवरात्री यात्रा इथे शिरूर येथे संपन्न झाली. शिरूरचं ग्रामदैवत हे रामलिंगचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे आणि बापूंनी खूप आनंदाची गोष्ट दूध शर्कर योग केला की महाशिवरात्र काल झाली, परवा पालखी झाली, आज गाड्याची शर्यत आहे. आणि त्यानिमित्त औचित्य साधून शिरूर पाबळ फाट्यापासून ते शिरूरपर्यंत जवळजवळ हा रोड 10 मीटर
रुंदीचा करणार आहे की आपले आता वर्धा शिरूर आणि शिरूर शहर आणि शिरूर ग्रामीण हे जवळजवळ एकच आहे. आणि शिरूर ग्रामीण म्हणजे बाबूराव नगर वगैरे जो एरिया तो सगळं शिरूर ग्रामीणमध्ये येतो आणि शिरूर शहर हे वेगळे नगरपालिका हद्दीत येतं पण पाहायला गेलं तर एकच आहे. आणि त्यानिमित्ताने इथे वर्दळ पण खूप असते दर्शना रामलिंग ह्या दर्शनासाठी. या बरेच इथे स्कूल पण इथे या ठिकाणी झालेले आहेत. 3-4 स्कूल मला वाटतं ह्या रोडवर आहेत. 12 स्कूल ह्या रोडवर आहेत. त्यानिमित्ता सगळ्यांचा विचार करून बापूंनी अतिशय असा सुज्ञ प्रयत्न करून या ठिकाणी जवळजवळ 133 नंतर शिरूर शहराची न्यायालयाची इमारत आता नुकतीच आपण पाहतोय. मला वाटतं 2 मजल्याचं काम पण तिथे झालंय. त्यासाठी पहिला 35 कोटी रुपये बापूंनी आणले. त्याच्यानंतर आणखीन काम वाढवण्याच्या हिशोबाने की पुढे मागे झालं तर हे डिस्ट्रिक्ट कोर्टासारखं इथे सेकंड कोर्ट इथे होईल. ते त्यानिमित्ताने बापूंचा दूरदृष्टिकोन खूपच चांगला असतो नेहमी चांगल्या कामात. पुढचा विचार करून ते भविष्याचा विचार करून कुठले काम हे असे बापू करत असतात. आणि त्या निमित्ताने नंतर त्यांनी आणखीन 19,97,00,000 रुपये आणि 4.5 कोटी रुपयांचं सगळं निवासस्थान हे जज साहेब असतील त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था यासाठी 4.5 कोटी असे टोटल 59,50,00,000 नियोजन हे बापूंनी आणलेले आहेत. अजून पण तिथे काही कमी पडतील ते पैसे आणतील. त्यांच्या माध्यमातून रोडचं पण पाण्याची पाईपलाईन सिंचन इथे शिरूर शहरात होणार होती. त्यावेळेस सगळे आमदार खासदार यांनी सगळ्यांनी खूप चांगले प्रयत्न केले. बापूंनी पण त्याच्यात खूप चांगले प्रयत्न केले. जवळजवळ 71 कोटीची आपली शिरूर शहराची पाण्याची जी आपली आपल्याला अडचण यायची पाण्याची. आता एप्रिल मे आलं की आपल्याला पाण्याची थोडीशी अडचण येते. बॅकवॉटर इथलं पाणी घ्यावं मग पाणी गढूळ येतं. त्या हा सगळ्या गोष्टीचा दूरदृष्टीचा विचार ठेवून चिंचली डॅम ते शिरूर शहरापर्यंत शिरूर शहराला जवळजवळ 70 लिटर पाणी पर डे लागते. अजून दिवसेंदिवस शिरूर शहर हे आपलं वाढत चाललं आहे. तिथं पुढचं नियोजन ठेवून साधारण एका माणसाला 135 लिटर पाणी लागतं. त्या पूर्वी गव्हर्नमेंटने 70 लिटरची पाण्याची मंजुरी दिली होती. नंतर यांच्या सगळ्यांच्या एफर्ट्समुळे ती 135 लिटरला ती योजना मंजूर झाली आणि जवळजवळ 71 कोटी रुपयाची ती योजना मंजूर होऊन लवकरच त्याचंही काम आता चालू होत आहे. या चांगल्या कामाला मी हार्दिक अशा आजच्या आपल्या कुलनाच्या रस्त्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या नगरीचा पुरुषात ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी मायतर मित्रांनो, आज आपण हा बाबळ फाट्यावरनं रामलिंगकडे जाणारा रस्ता त्याच्यावरती 1.5 कोटी रुपयाची आपण बजेटमधून तरतूद केली. आणि आदरणीय प्रकाश शेठ यांनी सांगितले की हा रस्ता रुंद झाला पाहिजे म्हणून आधी 5 मीटर होता नंतर 7 झाला आणि आपण त्यांच्या मागणीनुसार आपण हा 10 मीटर रुंदीचा कारण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे 1.5 कोटी जिथपर्यंत होईल तो करू परत पुढच्या बजेटमध्ये राहिलेले पैसे आपण टाकू अशा पद्धतीनं शिरूर नगरीला सगळे जोडणारे रस्ते असे 10-10 मीटरचे आपण करणार आहे. आत्ता आपण माहिती घेतली तर शिरूर शहराकरता सुमारे 152 कोटी रुपये आपण टाकलेले ऑलरेडी. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला पिण्याच्या पाण्याची योजना घोड धरणातनं सुरू झाली. खोड धरणातल्या परवानग्या जागा मिळवण्यासाठी प्रकाश शेठ यांनी सांगितल्यानुसार आपण सगळ्या परवानग्या त्यांना दिल्या. आज पण काल मी मंजूबाईला सांगितलं होतं की मला फॉरेस्ट खात्याचा फोन आला होता डेपो साहेबांचा सातपुते साहेबांचा फॉरेस्टला काही रक्कम भरावं लागते ती रक्कम मी शिरूरच्या शिओ मॅडमला सांगितलं ताबडतोब ती रक्कम तुम्ही फॉरेस्ट खात्यात भरा कारण फॉरेस्ट खात्याची जी कुठं जागा असेल ती आपल्याला लागत असेल म्हणून ते पैसे भरावं लागतं. तर ते पण मला त्यांनी काल सांगितलं पैसे मी ताबडतोब भरते. अशा पद्धतीनं शिरूर शहराचा विकास एक चांगल्या पद्धतीनं आपण करतोय. कैलासवासी रशिकभाऊ धारीवाल यांच्या काळापासून एक वाक्यता आपण सगळे एकत्र असतो इथं हिंदू असेल मुस्लिम असेल सगळा एकोपा आदरणीय रशिकभाऊ असतील आदरणीय शहीद खान पठाण असतील कैलासवासी त्यांच्या काळापासून त्याची पुढची जतन प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली होताना किंवा चालताना आपण पाहतोय. त्यामुळं शिरूर शहराचं चित्र आपल्याला बदलायचं आहे. एक आगळंवेगळं आपलं शिरूर शहर लोकांना दिसलं पाहिजे. आपण आज पाहतोय की एस टी स्टँडचा चेहरा बदलला. आज आपण जी
मुख्य न्यायालयीन इमारत पाहतोय. या ठिकाणी ॲडव्होकेट सुभाषराव पवार आहेत, ते माझ्यावर पुण्याला आले होते, त्यांचे अध्यक्ष आणि 7-8 वकील होते. त्यावेळेला त्याचाही पाठपुरावा केला आणि माझ्या माहितीने जिल्ह्यामध्ये कदाचित आपलीच पहिली इमारत 5 मजली असेल, पहिली कुणाची नसेल, पहिली 5 मजली इमारत आहे. आणि मोठा निधी तिलाही फार मोठा निधी आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. जवळपास सगळी बेरीज केली तर 59 कोटी जी होती आणि 152 कोटी सोडून काल परवा आम्ही परत 8.5 कोटी मंजूर केल्यात. कारण मी अनेक तिकडच्या मंत्र्यांना आमदारांना सांगितलं, तुम्ही जाता येता आम्हाला रेस्ट हाऊस चांगलं नाही, त्याला पैशाची आम्हाला तरतूद केली तर ते बरं होईल. म्हणून रेस्ट हाऊसला आपल्याला पैशाची तरतूद झाली आणि PWDचं ऑफिस जे आपल्याला जुनंच आहे ते पण नवीन करायला पैसे आपण आणल्यात. म्हणजे शिरूर शहरातली बहुतेक सगळंही होत आहे. आपल्याला माहिती असेल की आपल्याला DYSP ऑफिसला दौंडला जावं लागत होतं केलं आणि शिरूर बाजूला होऊन आपल्याला DYSP ऑफिस शिरूर शहरात ST स्टँडचे शेजारी करोड रुपयाची इमारती आज आपली तयार होत आलेली आहे. त्यामुळे ते एक चांगलं काम झालेलं आहे. आज डेप्युटी कलेक्टर आपले पुण्याला बसतात, ते भविष्यामध्ये आपल्याला शिरूरला आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कारण त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की जरा सोयीचं पुणे असेल, त्यांना पुण्याचा लोड नाही, खरं शिरूर आहे, म्हणून त्यांनाही इकडं आपण आणू. अशा पद्धतीनं वेगवेगळा विकास या ठिकाणी करू. या विकासाला तुम्ही सगळे मग आमचे सहकारी संजयजी देशमुख असतील, सगळे असतील किंवा बाबजी वरपे असतील, सगळेच आता सगळ्यांची नावं घेत नाही, ह्या सगळ्यांच्या सहकार्यातनं एक शहर चांगलं करतो आहे. रामलिंगाची यात्रा महोत्सव आज पण त्या ठिकाणी चालू आहे, मोठ्या प्रमाणात लाखो लोक येतात. भविष्यात प्रकाश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्या रामलिंगचा अजून चेहरा मोहरा बदलता येईल का, तोही प्रयत्न करू. आमचे बाबजी यांनी मागणी केली वरपेंनी की बाबा आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय चांगलं करून द्या. आजपर्यंत कुणी नाही केलं, पण चांगलं कार्यालय मी करून द्यायचं. तुमचा कार्यक्रमामध्ये कसं प्रयत्न करता येईल, फक्त ज्या परवानग्या असतील मात्र जागेवेगळ्या ते तुम्ही करून द्या, ती माझी विनंती राहील. आज एक चांगला कार्यक्रम आणि प्रकाश शेट्यांनी वेळ आणि स्वतःची पदरमोड करणारा माणूस जर असला तर अजून आपल्याला काम सोपं जात आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे एक चांगला विकास होईल, आपल्या उद्याचा भविष्यकाळ आपल्या नगरीकरता निश्चितपणे चांगला राहील. आपण सगळेजण नुसत्या फोनवर नुसत्या निरोप आवर्जून पैसे राहिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. चव्हाण